भाजप म्हणते आम्ही चारशे जिंकणार तुमच्या मते भाजप किती जागा जिंकणार या प्रश्नाच्या उत्तराला प्रकाश आंबेडकरांनी भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकणार असं माध्यमांशी बोलताना म्हटलंय जर भाजपनं कमी जागा जिंकल्या तर त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल या पुढच्या प्रश्नाला त्यांनी भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हे नितीन गडकरी किंवा भूपेंद्र यादव असतील असं म्हटलंय कारण नितीन गडकरी आणि भूपेंद्र यादव यांचे संबंध सगळ्या पक्षात चांगले आहेत आणि लोकसभेच्या निकालानंतर या दोघांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे भाजपला युती करण्यास सोपं जाईल असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकरांच्या विधानांचा रोख नितीन गडकरी आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत होता अप्रत्यक्षपणे आंबेडकर हे लोकसभेच्या निकालानंतर नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील हे सुचू पाहतायत असं दिसतंय खरं तर गडकरींच्या रूपानं पहिला मराठी पंतप्रधान देशाला मिळेल का अशा चर्चा नेहमीच होतात पण आता नितीन गडकरी हे खरंच पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतील का आणि त्यांचे पंतप्रधान होण्याचे चान्सेस किती आहेत शक्यता नेमक्या कशावर अवलंबून असतील हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू आता नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील का याची चर्चा करण्याआधी आपल्याला नितीन गडकरींचं दिल्लीतलं राजकारण आणि त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचे संबंध पहिल्यांदा समजून घ्यावे लागतील नितीन गडकरी यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची जडणघडण झाली ती मुळात संघाच्या आखाड्यात नागपूरमध्ये असताना संघाच्या शाखेत जाणं आणि विद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्ति परिषदेसोबत जोडलं जाणं यामुळं नितीन गडकरी यांचे संघाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चांगलेच संबंध प्रस्थापित झाले त्यात नितीन गडकरींच्या अजातशत्रू स्वभावामुळं त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबतही चांगले संबंध आहेत महाराष्ट्रात जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव साली सेना भाजपचं सरकार आलं तेव्हा संघाच्या सांगण्यावरूनच नितीन गडकरी यांना सार्वजनिक मंत्री केल्याचं बोललं जातं पुढे दोन हजार नऊ साली जेव्हा नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊन दिल्लीत गेले तेव्हा सुद्धा संघानंच त्यांचं नाव सुचवल्याचं दिल्लीतले पत्रकार सांगतात राष्ट्रीय अध्यक्षांच्या रूपानं नितीन गडकरी दिल्लीत गेले आणि दिल्लीत सुद्धा त्यांचे संबंध सगळ्या नेत्यांबरोबर चांगलेच प्रस्थापित झाले दिल्लीत भाजपच्या एका गटाचं नेतृत्व आज सुद्धा नितीन गडकरी करतात अशा चर्चा हलक्या आवाजात ऐकायला येतात त्यामुळे एका बाजूला संघ आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा एक गट असं दिल्लीतलं नितीन गडकरी यांचं राजकारण चालतं असं चर्चांमधून दिसतं आता येऊयात नितीन गडकरी यांचे पंतप्रधान होण्याचे चान्सेस किती आहेत यावर नितीन गडकरी पंतप्रधान तेव्हाच होऊ शकतात जेव्हा तीन शक्यता प्रत्यक्षात येतील यातली पहिली शक्यता आहे भाजप बॅकफूटवर गेली तर आता भाजप बॅकफूटवर कधी जाऊ शकते तर आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालानंतर भाजपला कमी जागा मिळाल्या तरच मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं उत्तर भारतात जवळपास सर्व राज्यात चांगल्या जागा मिळवल्या होत्या राजस्थानमध्ये पंचवीस पैकी पंचवीस गुजरातमध्ये सव्वीस पैकी सव्वीस मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस पैकी अठ्ठावीस उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी पैकी बासष्ट हिमाचल प्रदेशमध्ये चारपैकी चार बिहारमध्ये चाळीस पैकी एकोणचाळीस झारखंडमध्ये चौदा पैकी बारा छत्तीसगडमध्ये अकरापैकी नऊ दिल्लीत सात पैकी सात अशा जागा उत्तर भारतात भाजपनं मागच्या लोकसभा निवडणुकीत मिळवल्या होत्या पण यंदा भाजप उत्तर, भारता उत्तर भारतात सॅच्युरेशन पॉईंटला पोहोचलंय असं म्हटलं जातंय भाजप उत्तर भारतात यापेक्षा चांगली कामगिरी करू शकत नाही असं म्हटलं जातंय या उलट भाजपला बिहारमध्ये सी वोटर सर्वेनुसार आठ जागांचा फटका बसताना दिसतोय दिल्लीत आप काँग्रेस अलायन्समुळं भाजपचं गणित बिघडू शकतं अशाही चर्चा आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळं तिथं सुद्धा भाजपच्या मतांचं गणित बिघडू शकतं त्यामुळं भाजपला अपेक्षित कामगिरी आहे ती दक्षिण भारतात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण भारतातल्या एकशे बत्तीस जागांपैकी फक्त एकोणतीस जागा जिंकता आल्या होत्या फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मूड ऑफ नेशन सर्व्हेनुसार भाजपला दक्षिण भारतात एकशे बत्तीस जागांपैकी सत्तावीस जागा मिळतील असं वर्तवण्यात आलंय त्यामुळं भाजप दक्षिण भारतात मागच्या लोकसभेपेक्षा काही जास्त चांगली कामगिरी करील असं दिसत नाही हे सगळे सर्वे सांगतायत अशातच भाजपला लोकसभेच्या बहुमताच्या म्हणजे दोनशे त्र्याहत्तर जागांपैकी कमी जागा मिळाल्या तर भाजपला अलायन्सची गरज लागणार आहे या सगळ्या अलायन्सला एकत्रित बांधून ठेवतील अशा एखाद्या नेत्याची गरजही भाजपला असणार आहे तेव्हा नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे केलं जाऊ शकतं सध्या भाजपसोबत अडतीस मित्रपक्ष आहेत भाजपपासून दुरावलेले जनता दल युनायटेडचे नितीश कुमार तेलुगुदेसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू परत एन डी एमध्ये सहभागी झालेत या दोन्ही नेत्यांची प्रतिमा सेक्युलर अशी आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळालं नाही तर एन डी एमध्ये असलेले मित्रपक्ष नितीन गडकरी यांच्यासारख्या भाजपमधील सॉफ्ट चेहऱ्याला प्राधान्य देऊ शकतात तसंच भाजपची डीएमके बीजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या प्रादेशिक पक्षांबरोबर युती नाही हे पक्ष सध्याची भाजपची विचारधारा पाहता भाजपसोबत येऊ शकत नाहीत असं बोललं जात आहे त्यामुळे उद्या भाजपला बहुमत मिळालं नाही तर नितीन गडकरी सारख्या सॉफ्ट करणाऱ्या चेहऱ्याला प्रोजेक्ट करून भाजप यांचं समर्थन मिळवू शकतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या संयमी चेहऱ्याला पुढं करून भाजपनं आपली सत्ता स्थापन केली होती त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत तृणमूल काँग्रेससारखा पक्षही होता त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या तर सगळ्या मित्रपक्षांना बांधून ठेवणारा एक सॉफ्ट आणि संयमी चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं नितीन गडकरी यांची पंतप्रधान बनण्याची दुसरी शक्यता तेव्हा निर्माण होईल जेव्हा भाजपच्या अंतर्गत नेत्यांनी बंडखोरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सध्याचं केंद्रीय मंत्रिमंडळ पाहिलं तर त्यामध्ये फक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे एकमेव असे नेते आहेत जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात होते अटल बिहारी यांच्या जवळचे अरुण शौरी यशवंत सिन्हा यांसारखे नेते सध्या मोदी विरोधी म्हणून ओळखले जातात तसंच डिसेंबर महिन्यात झालेल्या मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान ह्या राज्यातल्या निवडणुकांनंतर वाजपेयींच्या जवळचे मानले जाणारे शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांना भाजपनं बाजूला सारलं असं म्हटलं जातं राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या एका सभेत घोडे खारे हे घास और गधे खारे हे चवनप्राश असं नितीन गडकरी यांनी विधान केलं होतं त्यामुळे नितीन गडकरी वसुंधरा राजे यांच्या पाठीमागे उभे आहेत असं त्यावेळी मानलं गेलं होतं शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांना आपल्या राज्याचं नेतृत्व करायचं होतं पण नरेंद्र मोदी त्यांना केंद्रात घेऊ इच्छितात असं वातावरण आहे नरेंद्र मोदींच्या या खेळीमुळे अटल बिहारी वाजपेयी यांनी घडवलेली भाजपची फळी नाराज आहे अशा चर्चा असतात अशात भाजपला आगामी लोकसभेत कमी जागा मिळाल्यास भाजपची ही फळी बंड करू शकते आणि नितीन गडकरी यांना आपल्या पंतप्रधान पदाचा आपला उमेदवार म्हणून जाहीर करू शकते पण इथं ही शक्यता लक्षात ठेवायला पाहिजे की भाजपला जर बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तरच असं काहीतरी होऊ शकतं नितीन गडकरी पंतप्रधान बनण्याची तिसरी शक्यता म्हणजे नितीन गडकरी यांचा प्रशासनातला अनुभव नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले सगळ्यात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांच्या कामामुळे दिल्लीतला मीडिया सुद्धा त्यांचं कौतुक करताना आणि त्यांना प्रसिद्धी देताना दिसतो त्यामुळं नितीन गडकरी यांना प्रशासनातील अनुभवाची काही कमी नाही आपल्या विरोधी पक्षातील राज्यात सुद्धा नितीन गडकरी त्याच जोमानं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात ज्या जोमानं ते भाजप शासित राज्यातही करतात त्यामुळे विरोधी पक्षात सुद्धा एक स्वच्छ चेहरा असणारा नेता म्हणून नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत बोलण्यापेक्षा काम करणारा नेता म्हणून नितीन गडकरी यांची एक प्रतिमा लोकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये प्रसिद्ध आहे केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याआधी नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुद्धा काम केलंय त्यामुळं नितीन गडकरी यांना केंद्र राज्य संबंध कसे हाताळायचे हे चांगलं ठाऊक असल्याचं चा बोललं जातं सध्याचं केंद्रीय मंत्रिमंडळ विरोधी पक्षांच्या राज्यांसोबत दुजाभाव करत असतं असा आरोप नेहमीच होतोय अशात भाजपला कमी जागा मिळाल्यास राज्या राज्यातील अनेक नेते हे नितीन गडकरी यांना पाठिंबा देतील पण नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या शक्यता या भाजपला आगामी लोकसभेत किती जागा मिळतील यावर अवलंबून आहेत त्यांचे पंतप्रधान पद हे जरतरवरच्या शक्यतांवर अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचा चेहरा होतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका